राज्यातल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून इकडे राज ठाकरेंनी भाष्य केलंय. सगळे पुढारी जातीपातीमध्ये द्वेष पसरवून मतं घेतात आणि जातीपातीचं विष महाराष्ट्रात कधी नव्हतं. जातीपातीमुळे महाराष्ट्रात खून होतील. जातीपातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रानं दूर ठेवावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय. राज्यातल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी हे भाष्य केलेलं आहे. सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलंच रान महाराष्ट्रात पेटलंय आणि त्यावरून राज ठाकरे यांनी टीका केली आहे. सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून मतं घेतात आणि हे विष महाराष्ट्रात यापूर्वी कधी नव्हतं. जातीपातीमुळे महाराष्ट्रात खून होतील असं राज ठाकरे म्हणतात. सर्व समाजांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. मी इतकी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधनं मी सांगत आलो या जातीपातीतनं काही होणार नाही आहे. हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं हातात घेतील आणि बोळसटपणे हे मतं देतील देखील, पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या, म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलत आहेत एकमेकांशी. आणि हा इशारा हे कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेजपर्यंत जाणार हे प्रकरण, कळलं का? हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं. मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष कालवणारे जे लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे. आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये जे या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल. खून खराबे होतील याच्यावरनं.